नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही न्यूज महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पुण्याचे नामवंत ज्योतिषाचार्य श्री आनंद कुमारजी सर तुमचं खूप खूप स्वागत स्टुडिओच जयमाता सरांशी चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून देते कुमार हे आनंद कुमार ॲस्ट्रॉलॉजिकल आन, रिसर्च सेंटरचे संस्थापक आणि संचालक आहेत गेल्या चोवीस वर्षात त्यांना अनेक ज्योतिष वास्तू आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी गौरवान्वित करण्यात आलेला आहे सन्मानित करण्यात आलेला आहे तसंच गोपालन व अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा त्यांचा हिरि हिरिरीनं सहभाग असतो तसंच ज्योतिषाचार्य आनंद कुमार यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक कुटुंब जी आहेत ती आजवर सुखावलेली आहेत त्यांच्या उपाय तंत्रसाधना तसंच ध्यानरत्न यंत्र आणि अनुभवसिद्ध तोडगे हे आचरण्यासाठी सहज सोपे असे असतात आणि जीवन मार्गदर्शन या सदराखाली अध्यात्म विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र यांचा समन्वय साधत वर्तमान लक्षात घेऊन भविष्याची वाटचाल करण्यासाठी कुमार हे नेहमीच मार्ग दाखवतात चला तर मग चर्चेला सुरुवात करूया मात्र त्याआधी आणखी एक सूचना ती म्हणजे तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आनंद कुमार यांना स्वतःच्या मनातला शंका विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार 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 चला तर मग चर्चेला सुरुवात करूया खरं तर आनंद सर आजचा हा जो विषय आहे लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे तर प्रत्येकाला असं वाटत असत की माझा प्रेमविवाह होणार की अरेंज मॅरेज होणार म्हणजे जुळणार लग्न तर याबद्दल काय सांगाल की होणार हे कळत हो का नक्कीच स्नेहा आजचा विषय प्रेमविवाह की लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज आपल्या पत्रिकेमध्ये नावाचा ग्रह हा त्याला कारणीभूत असतो आणि नावाचा ग्रह जर कुमार अवस्थेत आणि युवावस्था असेल तर अशा लोकांच्या बाबतीमध्ये ऑलमोस्ट हा लव्ह मॅरेज होतो शुक्र नावाचा क्रम स्थानांवरती अवलंबून आहे मग एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये शुक्र जर कुमार अवस्थेत लग्नस्थानात आहे किंवा तो पंचम स्थानात आहे सप्तमात आहे लाभात आहे भाग्यात आहे तर अशा वेळेला हा तुमच्या पत्रिकेचा विचार करत आलव मॅरेज निश्चित प्रकार निश्चित निश्चित स्वरूपात होतच राहतो परंतु तो टिकेल की नाही याच्यावर पुरेशा आशंका आहे आणि ह्याचाच मोठा मंथन आपण करणं गरजेचं आहे आणखी एक प्रश्न असा आहे की जेव्हा विवाह इच्छुक काही स्थळं असतात किंवा त्या उपवर किंवा उपवधू या दोघांची कुंडली जेव्हा जु जुळवली जाते तेव्हा गुणमिलनसुद्धा केलं जातं बरोबर तर मग त्यात काही समस्यांना सामोरं जावं लागतं का हो नक्कीच अनेकदा पाहिलं आहे की लव्ह मॅरेज केलं असेल किंवा अरेंज मॅरेज केलं असेल अनेक लग्न ठरवून लग्न करूनही दोन्ही कुटुंबांनी पत्रिका पाहूनही लग्न जर केलं असेल तर अनेक समस्यां सामोरं जावं लागतं तर पहिलं आहे की यात सगळ्यात तुम्ही छत्तीस गुणांपैकी अठरा गुणांपेक्षा अधिक गुण आहेत की नाही पत्रिकेत मंगळ वगैरे आहे की नाही एवढंच पाहून तुम्ही लग्न करता पण त्याच्यापेक्षा घात नक्षत्र कोणी पाहत नाही ते म्हणजे घात नक्षत्र घात तिथे आणि घात करणं जर त्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेच्या अनुषंगाने घात नक्षत्रात जर लग्न झालं असेल म्हणजे छत्तीसपैकी तीस गुण जमलेत किंवा छत्तीसपैकी छत्तीस जमलेत आणि घात नक्षत्र जर मिळत जर, जर आलं असेल तर मात्र तिथे घात होतो फसवणूक तो दिशाभूल होतं हा एक स्न्हा विषय आहे दुसरा विषय आहे की आपल्या पत्रिकेमध्ये जर गुरुबळ कमी असेल सहावा आठवा गुरु आला सहावा आठवा गुरु आल्यानंतर काय होतं की आर्थिक हानी होते कर्जबाजारीपणा वाढतो किंवा व्यसनी होतात आहे किंवा आरोग्याच्या तक्रारी वाढतात आहे आणि त्याच्यामुळे त्या कुटुंबावरती नेहमी आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं गुरुबळ म्हणजे समाधानी वृत्ती आणि समाधानी जर पती पत्नी नसतील तर संसार होण्यामध्ये अनेक अडचण येतात आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या की गुरुबळ कमी असणं किंभवना त्यांच्या पत्रिकेमध्ये मृत्यू सॉरी षडाष्टक प्रत्येक षडाष्टक हे येतात येतात आहे पण त्या अनुषंगाने पत्रिकेतला व्यायास्थानातला जर गुरु असेल तरी मात्र कर्जबाजारी होऊन हे कुटुंब उद्ध्वस्त होतात किंवा आयुष्यात मोठी लग्नांचं प्रगती होत होत नाही असंच नक्की सांगेन अगदी अगदी आणखी एक गोष्ट अशी की बराच जणांचा असा समज असतो की एका एखाद्या व्यक्तीचा जन्म प्रीती योगावर झाला तर मग त्याचा प्रेमविवाहच होणार होणार तर हे कितपत म्हणजे यात कितपत तथ्य आहे नक्कीच प्रीती नावाचा योग जसं योग काय सौभाग्य नावाचा ना योग वैदृती नावाचा योग प्रीती नावाचा योग आहे हा पंचांग अनुषंगाने येणारा हा योग आहे ज्या व्यक्तीचा प्रीती नावाचा योग जन्म झालेला आहे तर दहातल्या नऊ केसेस ह्या प्रेमविवाह म्हणजे विवाहच प्रेमी होतो त्यांच्या मर्जीने ओळखीत आता प्रेमविवाह म्हणजे करून पळून जाणं लग्न करणं वगैरे असं नाही पण आपल्या नात्यातला आपल्या पाहुण्यांपैकी किंवा कालपर्यंत तो मुलगा किंवा ती मुलगी एक पती पत्नी होतील अशी विचारणा मनात विचार नसताना सुद्धा त्यांचं लग्न होतं इथेही प्रेमच्या संकेत दिले जातात किंवा एखादी पत्रिका जस नाही आमच्याकडे आली तर आमच्या ज्या पत्रिकेत प्रेम प्रेम प्रीती नावाचा योग आहे तर अशा केसमध्ये आम्ही त्याला विवाह करण्याचा सल्ला देतो किंवा ओळखीतल्या नात्यातल्या माहितीतल्या मुला मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर लग्न होईल असं नक्कीच सांगितलं जातं सर एक फोन आलेला आहे आप आपल्याला ठाण्यावरून अनिरुद्ध बोला अनिरुद्ध नमस्कार तुमचा प्रश्न विचारा सरांना नमस्कार मला माझ्या बहिणीच्या विचारायचं होतं हॅलो बोला हा हा तिची जन्मतारीख आहे वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव वेळ आहे पहाटेचे दोन वाजून तीस मिनिट आणि जन्म ठिकाण आहे कल्याण जन्म वेळ काय म्हटलं पहाटे दोन वाजून तीस मिनिट दोन वाजून तीस मिनिट काय समस्या होता लग्नाच्या बाबतीत तिला विचारत होता की लग्न नक्कीच लग्नाची योग्य मत लग्नामध्ये अडचण घ्या कन्या तारीख सांगितलेली आहे वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव मंगळवारात बुधवार पहाटे दोन वाजून तीस मिनिटं कल्याण कर्क नावाची राष्ट्रीय पुष्य नावाचं नक्षत्र अश शूल नावाचा योग आहे हिच्या पत्रिकेत विचार करता लग्नाचे योग केव्हा आहेत तर केव्हा आईबाबांनी प्रयत्न करावेत तर चक्क चोवीसा वर्षी लग्नाचे योग संभवतात मग आता वय चालू किती आहे तर चोवीस वर्ष हिच्या पत्रिकेत होऊन गेले दोन अठराचा लग्नाचे योग होते चोवीसा वर्षी आणि त्यानंतर पुढे एकोणतीसा वर्षी दादा एकोणतीसा वर्षी आपल्या कन्याचे लग्नाचे योग संभवतात आणि त्या लग्नासाठी आत्ता पूरक स्थिती आहे तेरा सप्टेंबर दोन हजार बावीसपासून पासून हा योग चालू झालेला आहे आणि गुरु नामाचा ग्रह हिच्या पत्रिकेतून उत्तम स्थितीत आहे शुक्राची दशा हिच्या पत्रिकेत विचार करता दोन वयाच्या एकोणतीसा वर्षी म्हणजे एक वीस दहा दोन हजार तेवीसच्या अगोदर आपल्या कन्याचं लग्न निश्चित रीताने होईल मात्र पण चोवीस वर्ष लग्नाचे योग आले तर का लग्न झालं नाही आहे आपण ते पाहून घेऊया हिच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक जीवनासाठी नावाचा ग्रह अतिशय उत्तम असला पाहिजे आणि गुरुचा ग्रह अतिशय उत्तम असला पाहिजे हिच्या पत्रिकेमध्ये नावाचा ग्रह हा मृत अवस्थेत आहे शुक्र नावाचा ग्रह मृत अवस्थेत आहे आणि मृत अवस्थेत शुक्र असेल तर मनासारखं स्थळ येत नाही आणि आपल्या जिथे आवडेल तिथून समोर होकारी येत नाही नकारी येत नाही किंबहुना आपल्याला जे अपेक्षित पाहिजे तसं होत नाही शुक्र नावाचा ग्रह हा शत्रुशेद म्हणजे मेष नावाच्या राशीत आहे याला शत्रुआय मानला जातो आणि मंगळ रवी नावाचा ग्रह तिथंच आहे ह्याला निचभंग नावाचा योग म्हणतात आहे mm -hmm. तर नीतीला मान्य नाहीत अशाच घटना घडू शकतात म्हणजे लग्न ठरून बोडणं किंवा लग्नात ठरून ठरतात थार, अनेक अडचणी येणं असेच काहीतरी ये पत्रिका दाखवत आहे हिच्या पत्रिकेत फार मोठा दोष कोणता नाही कोणत्याही याज्ञिकी करणाऱ्या मंडळीकडून आपण हा नीचभंग नावाचा योग दोष निवारण करून घ्या माझा विश्वास आहे तेरा सप्टेंबर दोन हजार बावीस पासून ते दोन हजार तेवीसच्या दहाव्या महिन्यापर्यंत आपल्या लेखीचं लग्नरित्याने आटोपेल मात्र चुकून राहिलं जर शुक्रमृत अवस्त्र दान करायचंय चुकून राहिलं तर, तर मात्र विलंब लागू शकतो मग पुढे जवळजवळ एकोणतीस नंतर वयाच्या तेतीस शेवटी आणि चौतीस सुरुवातीला सुद्धा जाऊ शकतं कारण याच्या पत्रिकेत राशी कर्क आहे पण नक्षत्र पुष्य नावाचं नक्षत्र आहे आणि पुष्य नक्षचं नक्षत्र असल्यामुळे कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये किंवा कोणत्याही कार्याला विलंब लागतो किंवा लेट होतो उशिरा होतो आणि तो दोष निवारण करून घेत आहे तर माझा विश्वास आहे की आपल्या लेखीचं लग्न अनुरूप ठिकाणी आणि योग्य ठिकाणी नक्कीच होईल आनंद सर तुम्ही आता उत्तरात उल्लेख केलात की शुक्राची स्थिती उत्तम असणं गरजेचं आहे शुक्राची स्थिती परिणाम करते किंवा त्याचा रेफरन्स आपल्याला लागू शकतो तर मग शुक्र जर उत्तम स्थितीत असेल उच्च राशीत असेल तर मग त्याचा कसा काय परिणाम होतो मॅडम चांगला प्रश्न शुक्र उच्च राशीत आहे तर हा शुक्र मी नावाच्या राशी उंची मानला होतो तर मी नावाच्या राशीत असेल तर मनाप्रमाणे स्थळ येतं आणि प्रथम पहिल्या भेटीतच त्यांचं लग्न कार्य होतं मग सक्र शुक्र मी नावाच्या राशीत पण कोणत्या स्थानात आहे जर लग्नस्थानात असेल तर आपल्या घराच्या आजूबाजू स्थळ असतंय जर द्वितीय स्थानात असेल तर नातेवाईक पेईपाने स्थळ येत आहे शुक्र उंचीचा स्थानात असेल तर मातुलघरात आईकडच्या मंडळीकडून त्यांना स्थळ येण्याचे चान्सेस असतात शुक्र उचीचा जर दशम स्थानात असेल तर बाबांकडचे मंडळी शुक्र षष्ठात असेल तर आई कि मातुल घरच्या लोकांकडून म्हणजे मामा काका यांच्याकडून लग्न ठरण्याचे असतात आहे जर शुक्र पंचम स्थानात असेल तर शा जिथं शिक्षण घेतलं आहे त्या शैक्षणिक शालेय वर्गातील किंवा त्या वेळेचा एखादा मित्र अथवा मैत्रीण ह्यांची धर्मपत्नी बनते पण चुकून शुक्र दशम स्थानात असेल तर मात्र नोकरी करतात त्या क्षेत्रासंबंधित किंवा त्या विषयात त्या फ्लोअरचाच किंवा त्याच लोकेशन जर जवळच्या आसपासचा त्या इंडस्ट्रीमधलाच नवरा किंवा पायको मिळण्याच्या पत्रिकेत दाखवतात आहे त्यामुळे तुमच्या भाग्यात हो जर शुक्र असेल तर मग सहज योगाने लग्न जमतं असंच काहीतरी शुक्रावरून सांगितलं जातं आणखी एक हो। गोष्ट अशी की सर शुक्र आणि बुध व्याह्या स्थानात असतील तर त्याची फलश्रुती प्राप्त होते का हो आता शुक्र नावाचा ग्रह स्त्री तत्वाचा ग्रह जातो तर बुध नावाचा ग्रह न ना पुस्तक म्हणला तो आता व्याह्या तुम्ही महत्वाचं का निवडलं तर व्यायास्थानातून व्यभिचारीपणा बाहेर केलेपणा किंवा मुलंबळ होण्यात अडचणी किंबहुना तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल तिचे विवाहबाह्य संबंध निर्माण होतात त्यामुळे तिथून उत्पत्ती काय होत नाहीये म्हणजे अनेकदा मी पाहिलंय पतीपत्नी झाल्यानंतर वंशल वाढली पाहिजे मुलबळ झाली पाहिजेत किंवा संसारामध्ये एक री लागली पाहिजे दोनशे चार चारशे सहा झाले पाहिजेत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते पण नावाचा ग्रह नपुसक असल्यामुळे आणि शुक्र स्त्री तत्वाचा असल्यामुळे जर चुकून व्यास्थाना असेल तर नव्वद टक्के मी अशा केसमध्ये व्यभिचारीपणा पाहिलेला आहे पण घाबरून जाण्याची गरज नाही याच्यावर तुमच्या पत्रिकेत ना शुक्राची अवस्था कोणती आहे बालावस्था अवस्था आहे युवावस्था आहे वृद्धावस्था आहे मग बालावस्था असेल तर पोरखेळ होतो वृद्धावस्था अवस्था असेल तर मनात सुख मिळत नाही मग शारीरिक असेल भौतिक असेल प्रापंचिक असेल आणि विशेष म्हणजे याच्यावरती घाबरून जाण्याची गरज नाही याच्यावर तुम्हाला दोष निवारण करणं शक्य आहे म्हणजे शुक्रांनी त्याला आम्ही नपुसक शब्द वापरत नाही पण अशुभ शब्द म्हणतो म्हणजे जर, जर शुक्रबोध युती असेल तर नपुसक योग म्हणायला जातो परंतु जर अशुभ दोष म्हणून तुम्ही जर नपुसक योगाचे शांत दोष निवारण करून घेत आहे तर मात्र अशा सांकेतिक गोष्टींपासून आपल्याला दूर राहावं रा राहायला मिळतं आणि अशा गोष्टी आपल्या जवळपास नक्कीच येत नाहीत आणखी एक असं की शुक्र हा ग्रह जो आहे शुक्र हा वृषभ किंवा तुल तुलाच्या राशीत व्यवस्थानात असेल तर त्याचा परिणाम होतो का काही आता शुक्र वृषभ नावाची राशी शुक्राची उच्च स्वतः स्व आणि तुळ राशी स्वराशीची आता तुळ नावाची राशी स्वतःची राशी आहे आणि जर व्यायास्थानात असेल तो किंवा लग्नस्थानात असेल तर मनाप्रमाणे आखीव अशी मुलं असतात आणि त्यांना तशीच धर्मपत्नी मिळते परंतु जर शुक्र नावाचा ग्रह व्यायास्थाना असून तो वक्री असेल असून जर वक्री असेल तर वैवाहिक जीवनात सुख मिळत नाही किंबहुना ती ती मुलगा असेल किंवा मुलगी असेल पती पत्नींमध्ये फार काळ त्यांचे प्रेमाचे हिताचे संबंध पुढे वाढत नाहीत किंवा कुठेतरी नाराजी किंवा मनस्तापाची भूमिका येते असंच काहीतरी आम्ही नक्कीच पाहिलेलं आहे नक्कीच यानंतर आणखीही आपण जाणून घेणार आहोत याविषयी मात्र त्याआधी महाराष्ट्र कॉलिंग मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत लव मॅरेज की अरेंज मॅरेज या विषयावर आपण चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ज्योतिषाचार्य आनंद कुमारजी सर खरं तर लव मॅरेज करताना किंवा अरेंज मॅरेज करताना किंवा या दोन्हीपैकी कुठलाही मुद्दा लक्षात घेताना शुक्र स्वराशीत कर्मस्थानात असेल दशम या सगळ्या दशेत असेल तर त्याची फलश्रुती काय असते नक्कीच शुक्र जर कर्मस्थानात असेल आणि तो युवा अवस्थेत आहे तर अशा केसमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की तिथे त्या क्षेत्रामध्ये नोकरी करतात त्या क्षेत्रातला जोरदार शंभर टक्क्यांना लाभत असतो म्हणजे एखादा आय टी इंजिनियर असेल तर इंजिनिअर त्याला बायको लाभेल किंवा मुलगा मुलगी असेल तर पती लाभेल आणि विशेष नोकरी करतात आहे तिथे जर शुक्रमन वक्री आहे शुक्र कर्मस्थानात वक्री आहे तर मग तिथे काहीतरी पाय घसरण चान्सेस असतात आहे आतापर्यंत आपल्या ज्या अनेक प्रेक्षक आपल्या आहेत ज्यांनी कुंडल्या आहे एकशे एकावन्न कुंडली पिढेप मागून घेतले त्या आपल्या पत्रिकेतल्या दशा किंवा त्यांच्या अवस्था जर तुम्ही पाहाल तर आपली कुंडली आपल्या घरच्या घरी मंथन करणं सहजशक्य होईल तर ही कुंडली मागून घेण्यासाठी जर फोन आणि अनेक लोकांना असंख्य लोकांनी पिढेप कुंडली मागवलेत तर आपली कुंडली घरच्या घरी पाहून तपासून घेऊ शकता किंवा त्या गोष्टींना काही दोष असतील तर ते उपाय काय करायचे आहेत तेही आपल्या घरच्या घरी तुम्ही करून त्यातून तुम्ही मुक्ती नक्कीच मिळवू शकता तर कर्मस्थानातला शुक्र जर असेल तर हा शुक्र नावाचा ग्रह जर युवा अवस्थेत असेल तर मात्र वेळेच्या आधी अगदी लहान वयात अगदी पंचवीसच्या आतमध्येच लग्न यांची होतात आहे पण चुकून जो वृद्ध अवस्था असेल तर तो तिसरी नंतर लग्न करायला किंवा कर, कर, तिथं वैव्यजीन सुखामध्ये काहीतरी बाधा किंवा काहीतरी व्यत्यय वेत, अडचण निर्माण करण्यास भाग पाडतो अगदी आणखी एक गोष्ट अशी की शुक्र आणि केतूची युती असेल तर आपल्याला जशी आपल्या मनात इच्छा असेल किंवा आपल्या मनात जशी त्या जोडीदाराची इमेज असेल तसंच स्थळ मिळतं असं काही आहे का हो नक्कीच आता केतू नावाचा ग्रह हा भावनेचा इमोशन मला पहिले केतू नावाचा ग्रह वरती ब्रह्मांडात नाहीच आहे ह्या ज्योतिषाला आम्हीच म्हणतो बट केतूचा अंमल आपल्या शरीराच्या इथून खालच्या मुंडीच्या खालच्या भागावर त्याचा अंमल राहतो तर हृदयावरती म्हणजे मनात जशी बायको आहे किंवा मनात जसा नवरा आहे तसंच जर शुक्र केतू युती असेल तर मात्र घडते परंतु तशी मायक्रो रंगारुपाने दिसायला मिळेल किंवा नोकरी अनुषंगाने मिळेल परंतु तिथे काहीतरी नंतर लग्न झाल्यानंतर चुकीचं घडतं आपल्या अपेक्षाभंग होतात आहे आणि भगवंत कृपेने आपल्या अपेक्षाभंग आप होऊ नये म्हणून याला आम्ही अशुभ दोष निचभंग नावाचं एक मानतो कारण शुक्र नावाच्या ग्रहावर कोणताही पापग्रह मशानी शुक्र मंगळ केतू किंवा राहू हे पाच ग्रह जर शुक्रासोबत कुठेही असतील कोणत्या स्थानात असतील तर मात्र निचभंग नावाचा निर्माण होतो तर हा दोष निवारण करताय तर मात्र आपल्या मनाप्रमाणे म्हणजे शुक्रासोबत जर केतू असेल तर आपण विषय बोलतोय त्या विषयात तर हा मनाप्रमाणे नक्कीच स्थळ जमतं आणि विशेष म्हणजे आपल्या त्या कुटुंबातून त्या पती पत्नीला पुढे जीवनाचं पूरक सुख नक्कीच मिळतं शुक्र आणि राहूची जर युती असेल तर आपल्या जोडीदार जोडीदार जो आहे तो उच्च शिक्षित मिळू शकतो असं म्हणतात आता राहू नावाचा ग्रह जसं मी सांगितलं केतू नावाचा ग्रह इथून खाली अमल करतो तर राहू नावाचा ग्रह आपल्या मुंडीच्या वरती जास्त मेंदूवरती भाग तो अमल करत असतो तर राहू नावाचा ग्रह एक भमस ग्रह आहे आता राहू नावाचा ग्रह उच्च शिक्षित किंवा बुद्धि जे मुलगा किंवा अथवा मुलगी असेल त्यांच्यापेक्षा उच्च शिक्षित असते किंवा उच्च विचाराचे असते उच्च वर्णीय असते उच्च स्थळातून असते म्हणजे एखाद्या मरा महाराष्ट्रात माझ्याकडे कोणी आले त्याकडे पाटील घरातील मुल, मुलगा मुलगा अथवा मुलगी आहे त्या सांगतो भाऊ तुला एखादा उच्चस्थळी आहे तुला देशमुख असेल किंवा एखादा ब्राह्मीण समाजातली स्थळ तुला येण्याचे चान्सेस जास्त असं लाभतात आहे किंवा तुझ्यापेक्षा अधिक शिक्षणाने अधिक असणारा मुलगा अथवा मुलगी लाभते मग एखादा जर इंजिनियर असेल तर त्या डॉक्टर्स वगैरे वगैरे म्हणजे ज्याची चांगली प्रॅक्टिस आहे असा डॉक्टर वगैरे स्थळ लाभण्याची योग पत्रिकेत दाखवतात आहे त्यामुळे राहू नावाचा ग्रह परंतु राहू नावाचा ग्रह वक्रीच चालतो आता राहू नावाचा ग्रह शुक्रासोबत आहे परंतु तो वक्री असून तो उच्चित असला सॉरी तो युवा अवस्थेत असला पाहिजे किंवा तो मृत अवस्थेत नसला पाहिजे जर राहू नावाचा मृत अवस्था असेल तरी अपेक्षा कमी म्हणजे बुद्धीने हुशार आहे पण तो हुशारी त्या शिक्षणाचा त्यांना आयुष्यात उपभोग घेता येत नाही किंवा लग्न झाल्यानंतर असं लक्षात की बाबा शिक्षण तो उच्च शिक्षण आहे आणि सांगितलं लग्नाच्या आधी यांनी फार मोठ्या गोष्टी आणि तशा गोष्टी घडत नाहीत त्यामुळे तुमची पत्रिका तपासून घेणं अतिशय गरजेचं असतं आणि तुम्ही पत्रिका तपासून घेता तुमच्या पत्रिकेच्या अनुषंगाने तुम्हाला या गोष्टी सहजरित्या कळतात आहे त्यामुळे फार चिंता करण्याची गरज नाही आणि ह्याच्यावर तुम्ही दोष करत आहे शांत उपाय जायचं करताय तर माझा विश्वास आहे तुमच्या आयुष्यात असणारा हा नुकसान होणार नाही किंवा तसं चुकीचं आयुष्यात काही घडणार नाही यासाठी तुम्ही जागतिक करणाऱ्या मंडळाकडून दोष निवारण शांत दोष निवारण करून घ्या माझा विश्वास आहे गाडी नक्कीच रुळावर येते किंवा नक्कीच पुढे जाते नक्कीच आनंदजी खरं तर आपल्याकडे आता प्रेक्षक जोडले गेलेले आहेत श्रुती शिरके बोलत आहेत मुंबईवरून श्रुतीजी नमस्कार सरांना प्रश्न विचारा हा हा हॅलो हा बोला हाँ बोला, आ... बोला श्रुतीजी हा हा नमस्कार सर नमस्ते नमस्ते माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल विचारायचं होत तर सर... श्रद्धा शिर्के हिख बा... बावीस आठ ब्याण्णव जन्मवेळ सव्वा दोन आणि जन्मस्थळ ठाणे पहाटे दुपारी।, सव... दुपारी 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 सव्वा दोन बरं ठीक आहे ताई श्रद्धाचं बघूया हो लग्न कधी होईल कसं होईल कुठे होईल समजून घेऊया ताई श्रीगेताईने आपल्या कन्याचा प्रश्न विचारला की लग्न कधी होईल बावीस आठ एकोणीसशे ब्याण्णव शनिवार दिवस दुपारी दोन म्हणजे चौदा वाजून पंधरा मिनटं ठाणे महाराष्ट्र ऋषभ नावाची राष्ट्रीय रोही नावाचं नक्षत्र आहे तेथील नावाचं करण आहे तर आपल्या लेखीच्या पत्रिकेमध्ये वेघात नावाचा योग आहे कोणता योग आहे वेगात वेगात म्हणजे घात होणं फसवणूक कोण आणि आपल्या लग्नाच्या बाबतीत घात होऊन फसवणूक होऊ नये म्हणून हा वेगात नावाचा शांत दोष निवारण करणं गरजेचं आहे पहिल्यापणा दिसतोय तैतील नावाचं कारण आहे तैतील नावाचं कारण असल्यामुळे जीवनात सातत्य राहत नाही कंटिन्यू राहत नाही आणि भगवंत कृपेने याच्या मॅरेज लाईफमध्ये मध्ये सातत्य राहावं कंटिन्यू राहावं असं नक्कीच म्हणेल आपण बघूयाच्या लग्नाचे योग केव्हा आहेत चक्क बावीस वर्ष लग्नाचे योग होते सत्तावीस वर्ष एकतीस वर्ष तिन्ही लागता वर्ष लग्नाचे योग एकतीस येता येईल तर बावीसा वर्ष लग्नाचे योग सत्तावीस वर्ष आहे तर दोन्ही वेळेला लग्नाचे योग आले लग्न झालेलं नाही आहे आता एकतीस वर्षे मात्र लग्नाचे योग आहेत दोन हजार तेवीसच्या साधारण एप्रिल महिन्यानंतर दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यानंतर तुम्ही लग्नासाठी प्रयत्न करावेत त्याचा अर्थ असा आहे की हिच्या पत्रिकेचा विचार करता शुक्र गुरु नावाचा ग्रह हिच्या पंचम स्थानातून भ्रमण करतोय गुरु नावाचा ग्रह हिच्या पंचम स्थानातून भ्रमण करतो आहे आणि हिच्या लाभावर दृष्टी आहे म्हणजे जर दोन हजार तेवीसच्या दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यानंतर जर लग्न करताय तर करता दोनशे चार होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही म्हणजे मुलंबळ होण्यातही अडचण काय दाखवत नाही मग आता लग्न का, का उस... ताई उशीर झालंय तर सप्तमात मंगळ आहे आणि सप्तमात चंद्र नावाचा ग्रह चंद्र आणि मंगळ ह्याला विष नावाचं म्हणतात आहे तर मंगलिक पत्रिका असल्यामुळे समोर लोक होकार देत नाही नकार देत नाहीत तर मंगळ तो शांत दोष ताई निवारण करून घ्यावं मंगळासोबत चंद्र म्हणजे चंद्र मनाचा कारक आहे मनाप्रमाणे स्थळ येत नाही किंवा आपल्याला मग सांगितलं एखादं स्थळ आपल्याला आवडतं तर समोर होकार येत नाही नकार येत नाही ताई आपल्या श्रद्धा जेव्हा ते अनेकदा असंच होत असावं किंबहुना आपल्याला एक एखादं वाटतंय की आपल्याला जमलंच पाहिजे आणि तिथं जमत नाही तर ताई हा मंगळासोबत असणार चंद्र विष नावाचा योग मंगळ दोष व्याघात नावाचा योग तैतिल नावाचं करण चार दोष ताई पत्रिकेत आहेत चार दोष निवारण करतेस तर येत्या पाडव्यानंतर म्हणजेच साधारण दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यानंतर लग्नासाठी नक्कीच पूरक स्थिती आहे लग्न अटूप बोल फार चिंता नक्कीच नसावी श्रद्धाताईंसारख्या अशा असंख्य लोकांना प्रश्न आहेत तर आपल्या युट्यूब चॅनलला जीवन मार्गदर्शन ज्योतिषाचार्य आनंद कुमार म्हणून तुम्ही सर्च करा तिथे लाईक करा सबस्क्राईब करा तिथे तुमचे प्रश्न पाठवा खाली आमचे व्हॉट्सअप नंबरसत आहे व्हॉट्सअप नंबरला ज्यांना इथं फोन लागत नाहीत तर त्यांना व्हॉट्सअप नंबरला प्रश्न पाठवा तुमचं यूट्यूब चॅनलवरती नक्कीच प्रश्न उत्तर देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू इथे वेळ कमी असतो वेळेच्या अभावी आपल्याला त्या अनेक गोष्टींना न्याय देता येत नाही पूर्ण एक पत्रिका समजवायची झाली तर किमान साधारण पावण तास लागतो एक कुंडली लग्नासाठी तुम्ही जर प्रत्यक्ष मुंबई किंवा पुण्याला भेट घेऊ शकता इथे एका व्यक्तीला लग्नासाठी किमान अर्धा ते पाऊन तास एक कुंडली समजावायला लागते आणि माझा विश्वास आहे आमच्याकडे दहा जर केस आले तर दहा ते दहाचे लग्न होतात आहे चुकून शंभरातल्या एका एक दोन तीन लोकांचे लग्न होत नाहीत एवढा रिझल्ट आमच्याकडे पॉझिटिव्ह आहे तर आपलं लग्न कधी कसं कुठे किंवा लग्न कधी जमेल लग्नात अडचणी काय असं शिर्कताही ठाण्यावर मुंबईवरून आहेत की श्रद्धाच्या लग्नासाठी प्रयत्न करतात वय वर्ष एक झालं वय वाढायला लागले तर काय अडचणी आहेत तर ता ताई अशा अनेक अडचणी दूर करून आपल्या पुढे जाता नक्कीच येतं सरळ साधे घरगुती उपाय आहेत म्हणजे सोळा सोमवार व्रत करणं सत्तावीस रुपया पिंपळाला पाणी घालणं किंवा मुलाच्या विवाहाचं यंत्र किंवा मुलीच्या विवाहाचं यंत्र अनुष्ठान करून दिलं होतं जेणेकरून आई वडिलां दायित्व आई वडिलांचं कर्तव्य आई वडिलांच्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या त्यासाठी अशी यंत्रे अनुष्ठान करून दिली जातात आहे त्यामुळं तुम्ही मुंबई किंवा पुण्यात गाटकोपरला फोन करून प्रत्यक्ष भेटायला इथं टी व्हीच्या माध्यमातून फक्त झुजबी उत्तर किंवा अर्धवट उत्तर दिलं जातं असं म्हणेल का सध्याच्या पत्रिकेत सांगण्यासारखं पुष्कळ काय आहे ह्याच्या पत्रिकेमध्ये रवी नावाचा ग्रहासोबत शुक्र नावाचा ग्रह ह्याला निचमंग नावाचा एक म्हणला जातो तर अशा गोष्टी गुरुबळ आहे सदन घरात जाणारी कन्या आहे त्यामुळे फार चिंता करायची गरज ताई शक्यता नक्कीच नाही नक्कीच आनंद सर तुम्ही इथे आलात खरं तर पंचवीस वर्ष आता पूर्ण होतात त्यामुळे जाता जाता थोडक्यात काय सांगाल नक्कीच आता चोवीस वर्ष पंचवीस पदार्पण करतो पूर्ण होत नाही चोवीस वर्ष आम्ही दोन तप आम्ही एक खुर्ची सांभाळतोय पुण्यातलं कार्यालय आणि मुंबईतलं कार्यालय दोन तप आम्ही सांभाळलो चोवीस वर्ष येत्या पंचवीस वर्षामध्ये लोकांच्या सेवा करण्याच्या अनुषंगाने जेवढं त्यांना विवाह संबंधित किंवा इतर असेल आर्थिक असेल प्रापंचिक असेल कौटुंबिक असेल व्यावसायिक असेल अशा गतिमान करण्यासाठी अल्प किमतीमध्ये त्यांना सेवा देऊन आम्ही पुढे नेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून अनेकांचे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न ह्या दोन वयाच्या म्हणजे आम्हाला पंचवर्ष होतात आहे पंचवर्षी कारकिर्द आम्ही चोवीस वर्षी कारकीर्द सांभाळले तर पंचवर्षामध्ये पुढे जाण्यासाठी नक्कीच हा अनेकांच्या आयुष्यामध्ये कल्याण प्रगती असं नक्कीच सांगेल आनंद तुम्ही इथे आलात आणि इतकं चांगलं मार्गदर्शन केलात लोकांचं शंकांचं निरसन केलं त्याबद्दल खूप खूप आभार जय यानंतर इथेच थांबतोय मात्र पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ञांसह तोपर्यंत नमस्कार